मागील 4 वर्षापासून सांडपाण्याच्या त्रासाने त्रस्त असलेल्या महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन देखील यावर कुठलीही उपाययोजना न झाल्यामुळे या महिलांनी आज उपोषण सुरू केलं आहे. येथील बिल्डरने प्लॉट विकून तेथील रहिवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली सोसायटीचे मुख्य चेंबर आणि ड्रेनेजचे घाण पाणी हे गट नंबर 9 या रहिवासी हाऊसिंग सोसायटीमध्ये पाईपाद्वारे उघड्यावर आणून सोडले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले तर प्रत्येक घरातील सभासद साथीच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. विविध ठिकाणी मागण्या मोर्चे आंदोलन करून देखील मुख्य समस्या न सुटल्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी जोपर्यंत समस्या कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं यावेळी नमूद केलंय आणि सहपरिवार आज पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी ज्योती मारुती कांबळे, सीमा राजू पायघोण, प्रमिला प्रभाकर म्हस्के, रत्ना वाल्मिक पवार, अश्विनी समाधान भालेकर, ज्योती चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अशोक साठे, एमसीएन न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार, माझं नाव प्रीती सुधीर आरसोड, मी राहणार गट नंबर 9. आमच्या सोसायटीमध्ये घाण पाणी सोडलेलं असल्या कारणामुळं आमच्या घरातील प्रत्येक वस्तीतल्या प्रत्येक घरामध्ये लेकरं बाळ आजारी पडलेले आहेत. डेंग्यू या आजाराने लेकरं पिडलेले आहेत, त्यामुळे आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहोत. नमस्कार, मी सीमा राजू पायगन, मी इच्छाशक्ती महिला स्वयंसहायता समूहाची सचिव आहे. मी गट नंबर 9 रहिवासी आहे. आमच्या सोसायटीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे इतक्या अडचणी आहेत की त्यामुळे रस्ते व्यवस्थित नाही. त्या जे सोडलेलं पाणी आहे त्याचे असे डबकी तयार होऊन त्याच्यामध्ये लेकरं पडत आहेत. 3-3, 4-4 टाके पडू लागले मुलांना आणि रस्ता नसल्यामुळे व्यवस्थित कुणी जाऊ शकत नाही, काही नाही. आम्ही प्रत्येक वेळेस ग्रामपंचायतना पण निवेदन दिलं, आमदार साहेबांना पण भेटून निवेदन दिले, पण त्याचा काहीच हे झालेलं नाही. नमस्कार, मी ज्योती मारुती कांबळे, इच्छाशक्ती स्वयंसहायता समूहाची अध्यक्ष आहे. आमच्या सोसायटीमध्ये गेल्या 4 वर्षापासून जगदंबा हाऊसिंग सोसायटी आणि साई समर्थ हाऊसिंग सोसायटी संभाजी पार्क ह्या 7 सोसायटीने मिळून आमच्या सोसायटीमध्ये घाण पाणी सोडलेलं आहे. त्यासाठी आम्ही गेल्या 4 वर्षापासून निवेदन देत आहोत, पण आमच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करत आहेत. म्हणून आता मजबुरीनं आम्ही उपोषणाला बसलेलो.